प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्या सोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात बनोसा मार्केटमध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या राजदीप ज्वेलर्स या दुकानातून जवळपास 1.5 किलो सोने व रोकड असलेली बॅग लंपास करीत चोराने पोबारा केला आहे. भरदुपारी ही चोरीची घटना घडल्याने दर्यापूर शहरात एकच खळबळ उडाली. बनोसा मार्केटमध्ये सतत वर्दळीच्या ठिकाणावर राजदीप ज्वेलर्स आहे. दीपक प्रांजळे यांच्या मालकीचे हे दुकान असून सुरक्षेसाठी दररोज दुकानातील सोने व रोकड आपल्या बॅगमध्ये भरून ठेवतात. बॅगमध्ये जवळपास 750 ग्रॅम सोने व 70,000 रुपयांची रोकड होती. चोरट्यांनी पळत ठेवून ती बॅग लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गुरुवार बाजार दिवस असल्याने मार्केटमध्ये गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती. चोरीची घटना लक्षात येताच दीपक यांनी पोलिसांना फोन केला. तातडीने पोलीस दाखल झाले. या दुकानाच्या आसपासच्या दुकानांना CCTV आहे. पोलिसांनी लगेच ते कॅमेरे तपासले. त्यात सोन्याने भरलेली बॅग चोरून पळून जाणारा एक मुलगा दिसत आहे, मात्र त्याची ओळख पटली नाही. दर्यापूर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चोरट्यांचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल.